तर फलकांबाबत बजावलेल्या नोटीसकडे एजन्सीने दुर्लक्ष केलं. फलक दुर्घटनेनंतर एजन्सीजना पालिकेने नोटीस बजावली, मात्र प्रमाणपत्र सादर न झालेले फलक अनधिकृत ठरणार आहे. संभाजीनगर मधली ही बातमी आहे. मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर संभाजीनगर शहरातील जे फलक आहेत ते इमारतीसह होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आणि या 5 दिवस उलटले तरी अद्याप संबंधित एजन्सींनी असे प्रमाणपत्र दाखल केलेले नाही आहे. दरम्यान ज्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रमाणपत्र सादर केले जाणार नाही, असे होर्डिंग बेकायदा ठरवून ते पाडले जातील असा इशाराही देण्यात आला आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, खरं तर घाटकोपर मधली दुर्घटना ताजी असताना त्यानंतर संभाजीनगर मधील जी महापालिका आहे ती जागी झालेली आहे. फलकांबाबत बजावलेल्या नोटीशीकडे खरं तर एजन्सीने दुर्लक्ष केलंय, त्यानंतर यावर काय कारवाई होणार आहे? नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर मुंबईतील घाटकोपर मधील घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे देखील अधिकारी आता सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक प्रकारांचे अनधिकृत देखील आता फलक देखील आहेत आणि त्यामुळे आता महानगरपालिका जे आहे ते आता या फलकांसंदर्भात जे आहे ते फलक ज्या ठिकाणी लावले जातात त्या होल्डिंगला आता जे आहे त्याच्या एजन्सी चालकांना आता महानगरपालिकेकडून जवळपास 400 अधिक एजन्सींना जे आहे ते नोटीस बाजवलेले आहे. त्या ठिकाणचे ऑडिट करण्याचं आव्हान महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं, मात्र आता एजन्सीकडून जे आहे ते या गोष्टी टाळाटाळ करण्यात येत आहे. त्याचबरोबर जर बघितलं अधिकृत आणि अनधिकृत यांची माहिती जी आहे ती महानगरपालिकेने मागितली होती, मात्र आता एजन्सीकडून या बाबतीत कुठली माहिती जी आहे ती अद्यापही महानगरपालिकेला देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महानगरपालिका जी आहे त्यांनी नोटीस बाजून जवळपास 5 दिवस उलटले आहे. 5 दिवसामध्ये देखील आता एजन्सी चालकाकडून जे आहे ते कुठल्या प्रकारची माहिती जी महानगरपालिकेला पुरवण्यात आलेली नाही आणि त्यामुळे महानगरपालिका जी आहे ते आता 8 दिवसाची मुदत जी आहे ती एजन्सीला दिलेली आहे. 8 दिवसानंतर जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये होल्डिंग बाबतीत अधिकृत माहिती दिली नाही तर संपूर्ण होल्डिंग जे आहे त्या अनधिकृत धरल्या जाऊन संपूर्ण होल्डिंग जे आहे त्या पाडल्या जाईल असा माहिती जी आहे ती महामंडळाच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली. जी विजय, असे जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे.